गजा आड पाहुनी तुला रडे मातांपिता, गजा आड पाहुनी तुला रडे मातांपिता, होतास तू कसा रे झालास तू कसा, होतास तू कसा रे झालास तू कसा, होतास तू कसा रे अन झालास तू कसा। किती मस्त स्वप्न बघत होतो मी, सरपंच झालो, अख्ख्या गावातून माझी वाजत गाजत मिरवणूक निघाली आणि नेमकं त्याच वेळेस तुम्हाला उठवलंस। ओ सरपंच साहेब उठा आता, तुला माहितीये ना तुझ्या बाबांना दर महिन्याला दवाखान्यात चेकअप साठी न्यायचं असतं, तरी तू उठायला उशीर करतोस काय? आई तुझी नेहमीचीच कटकट, म्हाताराकडे कंटाळीच दिसतोय, काहीच नाही झालंय त्याला। म्हातारा काय म्हणतोस, बाबा आहे ते तुझे, असलं बोलणं शोभतं का तुला? कोणाचं शिकुणाला कोणाच लाव, तुला माहिती ना माझ्या माग किती काम असतात ते, मला काम आहे, मी नाही जाणार बाबांना दवाखान्यात घेऊन। अरे मग कोण घेऊन जाईल त्यांना दवाखान्यात, तुझ्याशिवाय कोण आहे रे आम्हाला? आई आज मला काम आहे, उद्या भेटा बघू। आई नासन मर काय तीच भाजी नको मला? काय झालं या भाजीला? चांगली तर आहे पण तुला बाहेरची खायची सवय लागली आहे, मग घरची भाजी गोड कशी लागणार? नको मला नाश्ता, मग जा मर उपाशी। असं कसं उपाशी मरण, तू कशाला आहे मग? जब तक बाकी आहे पेन्शन तब तक कोणी टेन्शन, समजी घ्या। मला 500 रुपये दे, गाडीत पेट्रोल टाकायचे, भाऊ माझ्या बंगल्यावरती वाट बघताय। मग घ्यायचे ना भाऊ कडनं 500 रुपये? मी 500 हजाराचा कार्यकर्ता नाही, मी भाऊचा खास कार्यकर्ता आहे, भाऊ मला मोठा धंदा देणार आहे आणि सरपंचही करणार आहे, म्हणून तर भाऊच्या मागे पुढे फिरतो। चल काढ 500 रुपये। प्रत्येक वेळेस कुठून आणायचे रे 500 रुपये तुझ्यासाठी? अरे त्या राजकारणी लोकांच्या नादी लागण्यापेक्षा राहिलेलं शिक्षण पूर्ण कर, नोकरी कर आणि स्वतःच्या पायावर उभं राहा। बाबा मला साठ शिक्षणाबद्दल बोलायचं नाही नोकरीबद्दल, मला भाऊ सारखं राजकारणी बनायचंय आणि सरपंचही व्हायचंय। अरे दिनू आम्ही तुला चांगलं शिक्षण दिलं, चांगले संस्कार दिले, शिकून चौरून तू एका उच्च पदावर अधिकारी होशील असं आमचं स्वप्न होतं रे, पण या राजकारणापायी तू शिक्षणही अर्धवट सोडून दिलंस। अरे दिनो राजकारण भल्या माणसाचं काम नाही, ज्याला जमत त्यानेच करावं, आपल्यासारखाचं काम नाही बरं ते। अरे तरुणांनी राजकारणात जरूर पडावं, राजकारण काही वाईट नाही पण आधी आपली ऐपत पाहावी। हे बघ अजूनही वेळ गेलेली नाही, एखाद्या चांगल्या महाविद्यालयात प्रवेश घे,
पदवीधर हो, स्वतःच्या पायावर उभे रहा आणि मगच राजकारणात पड। त्यावेळेस आमचा विरोध नसणार। बाबा मला उगाच विचार देऊ नका, मी काय लहान राहिलो नाही, मलाही कळतं काय करायचं काय नाही ते। आई सध्या पैसे दे, दे पैसे तुझ्या लाडक्या लेकाला, त्या डोक्यावर बसून ठेवलायस त्याला। मी कमवलेला पैसा काय आरामाचा नाहीये, कष्ट केलंय त्याच्यासाठी कष्ट। हो हो केलेत ना कष्ट, बाईसाठी काय कमवलंय? त्यानंतर हे घर थोडके मोडके एक मोटरसायकल, यापेक्षा दुसरं काय दिलंय? हो हो यापेक्षा जास्त काही कमवू शकलो नाही मी, पण इज्जत आणि स्वाभिमान मात्र कमवायला हयगय केली नाही। तुझ्या सारखा स्वाभिमान विकून उदारांचे जोडे नाही उचलले मी। विनू बेटा माझ आई एक रिटायर मास्टर काय सांगतोय ते, अरे शिक्षणाची पुन्हा एकदा कास धर, नाहीतर आयुष्यभर या नेते पुढाऱ्यांच्या संप्रज्ञा आणि जोडे उचलण्यात तुझं आयुष्य वाया जाईल। लोक तुला चिडवतील उचल्या। बाबा आता लय झालं तुमचं। अहो तुम्ही टेन्शन घेऊ नका, आधीच तुमची तब्येत बरी नसी। ए घे पैसे आणि काय मेले आजकालची आई पोर बापापेक्षा लबाड ढोंगी पुढारी त्यांना श्रेष्ठ वाटतात। चिमाजी मास्टरच पोर। अच्छा चिमाजी मास्टरच पोर आहे का? हा चांगलं कालच जायचं, पण जेव्हापासून त्याला कोणीतरी म्हटलंय भावी सरपंच तेव्हापासून पोर बिघडलं ना। असंय का? म्हणजे एखाद्या तरुण पोराच्या डॉक्टर राजकारणाची हवा जर शिरली मग त्याला काय समजत नाही। तरुण पोरांच्या एखाद्या डॉक्टर राजकारणाची हवा घुसली बाबासा त्या भाऊच्या अण्णाच्या ताईच्या आप्पाच्या माग फिरत आणि ह्या नेत्यांचं काय घेऊन बसलं हो। आणि हे नेते रातोरात इकडच्या पक्षात तिकडच्या पक्षात जातात, तिकडच्या पक्षातून इकडच्या पक्षात जातात, मस्त मजा आजा करतात। मग म्हणायची वेळ येते ज्याच्या उचलल्या आपण सतरंजा तोच गेला दुसऱ्याच्या पक्षात आणि मग उचल सतरंजा काय वडापाव। उच्चल सत्रांच्या काय वडापाव? बारा वडे बारा पाव जिधर मिले उधर खाओ। सरपंच दोन मिसळ
Thank you.
काय भावी सरपंच आदलय काने कोपऱ्यात भाऊ भाऊंनी आपल्याला वचन दिले या वर्षी सरपंच आपणच सरपंच झाल्यावर आम्हाला नका विसरू म्हणजे झालं कसं विसरणार आपण एकाच गावचे आहे सरपंच झाल्यावर अर्ध्या रात्री हाक मारा हा दिनेश तुमच्या दाराशी उभा राहील चला भेटू नंतर दिने एन्जॉय चाललं वाटतं डोस डोस फुकटची बियर डोस नाहीतरी तुझ्या नेत्याला तुझ्यासारख्या पोरांना दारूच्या नादी लावायची सवयच आहे कुत्रा साला ओए तोंड सांभाळून बोल भाऊंबद्दल बोललेलं मी काही कपून घेणार नाही चल बोललो काय करून घेशील एखाद्याचा मुर्दाच पाडेन जाऊ दे ना या कशाला डोक्याला डोकं लावतो अरे सोड त्याला तो माझा बाल भी बाका करू शकत नाही जर तुमच्या सारखा बलवान उमेदवार समोर असेल तर तयारी तर जोरातच करावं लागणार ना भाऊ कशाला एवढ्या भानगडीत पडता आणि पैसा वाया घालवतात आमच्या पक्षात या पैसा पण देतो आणि डायरेक्ट दिल्लीत मंत्री पण करतो कशाला आमची मजा उडवता रस आहे मजाक नाही खरं बोलतो या तर राजकारणी हे झाले का कुणाचे तुरुंगात इमानी तो फसला मजा मारणारे मजा मारतील हे जाळ्यात का रे तू फसला उचल्या जोडे सतरंजावाला हाच उचल्या हाच उचल्या जोडे सतरंजावाला हाच उचल्या हाच उचल्या हाच उचल्या सांगत होतो त्याला राजकारणी लोकांच्या नादी लागू नको शेवटी जेवायचं ते झालं